श्रीगोंदा येथील मखरेवाडी मधील शिंदे कुटुंब शेतीमध्ये काभाड कष्ट करून आपला चरितार्थ चालवत आहे. पै पै जमत पोटाला चिमता घेत वंदना शिंदे यांनी सोन्याचे गंठण खरेदी केले. परंतु एके दिवशी पुरुष मंडळी घरी नसल्याने चोरांच्या भीतीने रद्दी असलेल्या पेपरच्या पोत्यात ठेवले. रद्दी जास्त असल्याने भंगार विकत घेणाऱ्यास रद्दी दिली आणि नजर चुकीने हे गंठण रद्दीत गेल्याने कुटुंब धास्तावले आणि काहीसे हतबले झाले. रद्दीवाल्याचा शोध घेतला परंतु गंठण सापडले नसल्याने अखेर श्रीगोंदा पोलीस स्टेशनचा रस्ता धरला. पण तेथेही अपशाऱ्याने सामाजिक कार्यकर्ते अप्पासाहेब सोनोरे यांच्याशी संपर्क केला. त्यांनी या कुटुंबाला धीर देत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्रामाणिकपणा आणि माणुसकी दाखवत अप्पा सोनोरे यांनी शोध घेऊन ते मिळवूनही दिले. बाजारभावाप्रमाणे या गंठणाची किंमत साधारणतः 2,50,000 रुपये इतकी होती. प्रामाणिकपणा दाखवत आज वंदना शिंदे यांच्या ते गंठण सुपूर्द करण्यात आले आहे. यावेळी नगरसेवक हृदयजी गोडके, सुनील वाळके ही उपस्थित होते. काल साधारण 11 वाजता एक भंगारवाले आमच्या वस्तीवर आले. मी त्यांना रद्दी विकली. त्या रद्दीमध्ये माझे 4.5 तोळ्याचे मंगळसूत्र होतं, ते मी पाहिलं नाही आणि मला ते लक्षात आलं नाही म्हणजे असं शोधून देण्याचं रद्दी विकण्याची. ते मला दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता आठवण झाली म्हणजे ते रद्दीच्या गुणीमध्ये गेलं. आणि मग आम्ही पोलीस स्टेशनला गेलो 6 वाजता सकाळी. तर तिथं त्यांनी आमची तक्रार नोंदवून घेतली नाही. त्यानंतर आम्ही जे भंगारवाले जिथं राहत होते तिथं गेलो. त्यांनी आम्हाला आप्पासाहेब सोनवणे त्यांचं गोडाऊने तिथं नेलं. ती गुणी आम्ही उचकली तर त्यात ते सापडलं नाही. परत नंतर न पोलीस स्टेशनला गेलो तर आप्पासाहेबांचा फोन आला आम्हाला, ते आहे. मग आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि तिथं अनेक लोक काम करतात रोज उदरनिर्वाह करणारे. आणि पण त्यांनी प्रामाणिकपणाने आहे म्हणून सांगितलं आणि ते आम्हाला दिलं. त्याबद्दल मी आप्पासाहेब सोनवणे, हृदयजी घोडके आणि ह्यांचं जगत आणि ज्यांनी आमच्या घरून भंगार नेलं होतं ते दत्ताजी रेणके, त्यांनी दिलं ते प्रामाणिकपणे. स्क्रॅपचा धंदा आहे आमच्याकडं. मजूर आहेत, स्क्रॅप जिगवाळा करतात ते. आज श्रीगोंदा तालुक्यामध्ये 100 ते 150 लोक आहेत. ते सगळे मिळून आमच्या इथं 4 दुकानं आहेत. त्यांना पूर्ण रद्दी माल किंवा स्क्रॅप माल सगळा गोळा करून देतात. तेवढ्यात कालची गोष्ट अशी झाली की मखरेवाडीकडं काही लोक फिरती करता गेले. त्यांनी रद्दी दिली, मखऱ्यांची माणसं त्यांनी रद्दी दिली आणि ती रद्दी आमच्या एका कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांनी ती आपल्या मुलांच्या दुकानात घातली. त्यानंतर ती लोक सकाळी दुसऱ्या दिवशी माझ्याकडे आले की अशी अशी वस्तू गेली म्हणून. त्यांना म्हणलं की बाबा आपल्याकडं तर काही वस्तू नाही, जर चौकशी करून तुमची वस्तू तुम्हाला भेटून जाईल, तुम्ही त्याची काळजी करू नका, जर असेल तर 100% तुम्हाला भेटून जाईल. मला की आप्पा अशी अशी वस्तू आपल्याकडं भेटलेली आहे, आपल्या गड्याने उचकली, त्यानंतर आपल्याकडं 4 तोळ्याचा किंवा 4.5 तोळ्याचा ती वस्तू असेल ती भेटलेली आहे. लगेच मी त्यांना समोरच्यांना फोन केला, कारण की त्यांच्याकडून मी नंबर सकाळी घेतला होता. त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की वस्तू भेटली, काही काळजी करू नका, तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये या आणि वस्तू घेऊन जावा. जागर जनस्थानसाठी गणेश कवीटकर, अहमदनगर, श्रीगोंदा.